वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो फ्रेंड्स, आज आपण 2.6 म्हणजेच हाउ ग्लास इज मेड हा चॅप्टर पाहणार आहोत। आपल्याला आपल्या अवतीभोवती काचेच्या बऱ्याच वस्तू दिसतात, पण त्या काचेच्या वस्तू पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतात की कशा पद्धतीने हे काचेच्या वस्तू तयार होत असतील, त्याच्यासाठी कोणते साहित्य वापरले जात असतील, त्याची प्रोसेस काय असेल, किंवा कोणत्या कोणत्या प्रोसेसमधून जाऊन हा काच आपल्याला एका फॉर्ममध्ये एका शेपमध्ये पाहायला भेटत असेल। अशा काचेसंबंधीच्या जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आज पाहायला भेटतील। तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी हा चॅप्टर व्यवस्थितपणे समजून घ्या। आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया। ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स दॅट वी सी अराउंड अस। जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाईंड दॅट आर मेड ऑफ ग्लास। लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स, टू नेम जस्ट अ फ्यू। वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? आपल्या सभोवतीच्या अनेक पदार्थांपैकी काच हा एक सर्वात सुंदर पदार्थ आहे। तुमच्या सभोवती एक नजर टाका आणि तुम्हाला काचपासून बनविलेल्या बऱ्याच वस्तू दिसतात। काचेचे बल्ब, बाटल्या, बरण्या, पेले, चष्मे, गोट्या, खिडकीचे तावदाने इत्यादी। हा काच कुठून येतो बरे? आता आपण ग्लास कशा पद्धतीने बनवला जातो, म्हणजे काच कशी तयार केली जाते हे पाहूया। हाऊ ग्लास इज मेड? द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल। कॅन यू गेस वॉट इट इज मेड फ्रॉम? इट मे सीम अनबिलिव्हेबल, बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड। ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाइट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम। द मिक्सचर ऑफ इज हिटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न्स इन टू हॉट लिक्विड ग्लास। वेन इट कूल्स डाऊन इट बिकम्स स्टीफ अँड हार्ड। दररोजच्या अनेक वस्तू बनविण्यासाठी वापरला जाणारा काच हा मानवनिर्मित पदार्थ आहे। तुम्ही अंदाज करू शकता का ते कशापासून तयार करतात? अविश्वसनीय वाटेल, पण हा निरभ्र, पारदर्शक आणि गुळगुळत दिसणारा पदार्थ प्रत्यक्षात वाळूपासून तयार केला जातो। स्वच्छ पांढरी वाळू आणि सोडा व चुना ही रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन काच तयार केली जाते। त्या मिश्रणाला उष्ण द्रव्य रूप काचेमध्ये रूपांतर होईपर्यंत भट्टीत तापवले जाते। तेव्हा ते थंड होते, ते कडक बनते। आता आपण पाहूया हाऊ ग्लास इज शेप्ड, काचाला कसा आकार दिला जातो। वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट। ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इट इझिली ब्रेक्स इझिली। इट हॅज टू बी शेप्ड इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट। व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड। यू कॅन पोअर इट, माउल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स। हॉट लिक्विड ग्लास इज पोअर्ड इन टू माउल्ड्स अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड सायजेस। इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास। इन अनदर प्रोसेस मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इवन थिकनेस। गोब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर सब्जेक्ट्स। लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इन टू व्हेरी थिन फायबर्स और ग्लास। म्हणजे ती सहजतेने फुटते, तिला विविध वस्तूंचा आकार तेव्हाच देता येतो जेव्हा ती गरम आणि मऊ असते। खूप उष्ण काच म्हणजे द्रव असतो, तुम्ही ते ओतू शकता, साचाने आकार देऊ शकता, गुंडाळी करू शकता, विविध आकार देण्यासाठी फुगवू शकता। उष्ण द्रवरूप काच साच्यात ओतली जाते आणि विविध प्रकारच्या आकाराच्या वस्तू तयार करण्यासाठी कडक केली जाते। त्यापासून सपाट काचेचे पत्रे करता येतात। दुसऱ्या प्रक्रियेत वितळलेल्या धातूवर वितळलेले काच पसरवून मोठ्या जाडीचे सपाट पत्रेही तयार करता येतात। उष्ण काचेचा द्रव रूप
गोळा फुगवून बाटल्या, बल्ब, पेले आणि इतर वस्तू तयार करतात. द्रवरूप काचेपासून अतिशय पातळ तंतू किंवा काचेचा लव काढता येतो. आता आपण सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास पाहूयात, म्हणजे काचेचे काही गुणधर्म पाहूयात. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. इट इज ट्रान्सपरंट, यू कॅन सी थ्रू इट. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. इट इज इम्परमिएबल, इट डज नॉट अलो वॉटर और अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेनेड इट सेल्फ. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सब्स्टन्सेस स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सर्फेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. And last but not the least important is the fact that it looks beautiful. No wonder then that it is used to make so many things. काचेचे अनेक उपयोगी गुणधर्म आहेत, ते पारदर्शक आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, ते मजबूत आणि कडक असते. त्यावर तुम्ही खूप ओझे ठेवू शकता. त्यातून पाणी किंवा इतर द्रव पदार्थ झिरपून जाऊ शकत नाही आणि त्यावर बुरशी येत नाही किंवा डागही पडत नाहीत. काचेच्या भांड्यात अन्न, पाणी व इतर पदार्थ साठवून ठेवल्यास त्याचा काचेवर काहीही परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यातून काही वास किंवा चव येत नाही. सामान्यतः काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि तो सहज धुता येतो. आणि शेवटी वस्तुस्थिती ही की ते सुंदर दिसते. मग आश्चर्य नको की भरपूर वस्तू तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आता आपण त्यानंतरचा पार्ट म्हणजे कलर्ड ग्लास. रंगीत काच कशा पद्धतीने तयार केला जातो पाहूया. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस, बट इट इज इम्पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय युझिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स, ब्ल्यू, व्हायोलेट, टर्क्यूज, रुबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येल्लो, पर्पल, अमेस्थेसिस, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. सामान्यतः काच ही रंगीन आहे, पण काच बनवण्याच्या प्रक्रियेत विविध रसायनांच्या एकत्रीकरणाने रंगीत व पारदर्शक काच तयार करणे शक्य आहे. काचेला विविध सुंदर रंग दिले जाऊ शकतात. निळा, गर्द, जांभळा, नीलमणी रंग, मनकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर, नारंगी, गडद पिवळा, अंजिरी, गडद हिरवा, काळा आणि पांढरा सुद्धा. आता आपण पाहूया स्टेनर्ड ग्लास कशा पद्धतीने बनवले जातात. स्टेनर्ड ग्लास म्हणजे नक्षीकाम केलेले जे काही रंगीत काच आपल्याला दिसतो तो कशा पद्धतीने बनवला जातो. कलर्ड ग्लास इज यूज्ड टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स स्पेशली इन विंडो पेन्स. सच विंडोज आर नोन ॲज स्टेनर्ड ग्लास विंडोज. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. कलर्ड ग्लास कॅन अल्सो बी यूज्ड टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स और डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. इट इज अल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास using special chemicals and processes. विशेषतः खिडकीच्या तावदानामध्ये सुंदर चित्रे काढण्यासाठी रंगीत काच वापरतात. अशा खिडक्यांना नक्षीकाम केलेल्या काचेच्या खिडक्या असे म्हणतात. त्या बऱ्याचदा चर्चमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. सुंदर कोरीव काम किंवा शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी रंगीत काच वापरली जाऊ शकते. खास रसायने आणि प्रक्रिया वापरून काचेवर रंग देणे सुद्धा शक्य आहे. आता आपण पाहूया ग्लास कॅन बी रिसायकल्ड. काचेचा पुनर्वापर हे शक्य आहे, ते कशा पद्धतीने आपण पाहूया. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास अँड एनी नंबर ऑफ टाइम्स. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. It requires much less heat and a lot of energy is saved. If you recycle even a single glass bottle, you save enough energy to power a color TV for about 20 minutes. So the next time you throw away a glass bottle, think glass is valuable. काचेचे दुसरे अद्वितीय वैशिष्ट्य असे की ते 100% पुनर्वापरण्यायोग्य असते. जुना काच नवीन काच तयार करण्यासाठी कितीही वेळेस वापरता येतो. अशा तऱ्हेने पुनर्वापर केलेले काच हे कच्च्या पदार्थापासून नवीन काच तयार करण्यापेक्षा स्वस्त असते. यासाठी खूप कमी उष्णता लागते आणि बरेचशी ऊर्जा देखील वाचवली जाते. जर तुम्ही एका काचेच्या बाटलीचा पुनर्वापर
केला तर तुम्ही रंगीत टीव्हीला 20 मिनिट पुरेल इतकी एनर्जी किंवा वीज ऊर्जा वाचवलात। म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काचेची बाटली फेकून द्याल तेव्हा विचार करा, काच ही मौल्यवान आहे। तर मुलांनो, आपण आज पाहिलं की कशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसणारा जो काही ग्लास असतो, काच असतो, तो कोणत्या कोणत्या प्रोसेसेसमधून जाऊन एवढा छान नितळ आणि ट्रान्सपरंट बनत असतो। तर आता आपण या चॅप्टरच्या पॉइंटर्सकडे वळूयात। पॉइंटर्समधील फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम। उत्तरातील खालील याद्या शोधा आणि पाहून लिहा। त्यामधील फर्स्ट आहे एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास। आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातील काचेपासून बनलेल्या वस्तूंची यादी इथे आपल्याला लिहायची आहे। आन्सर आहे लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स, शीट्स ऑफ ग्लास, ग्लासेस एक्सेट्रा। नेक्स्ट आहे व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास। आन्सर वी कॅन पोअर इट, माउल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स। थर्ड आहे नेम्स ऑफ कलर्स। कलरची रंगांची कोणती कोणती नावे इथे आली आहेत ते आपल्याला लिहायची आहेत। आन्सर ब्ल्यू, वायोलेट, टर्क्यूज, रुबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येल्लो, पर्पल, अमिस्थिस, डार्क ग्रीन, ब्लॅक, व्हाईट एक्सेट्रा। इथे आपला पहिला प्रश्न संपतो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। खालील शब्दांचा उतारातून अर्थ ओळखा। आन्सर मोल्टन हीटेड टू अ व्हेरी हाय टेम्परेचर सो दॅट इट बिकम्स लिक्विड। ट्रान्सपरंट अलोइंग यू टू सी थ्रू इट ग्लास और प्लास्टिक एक्सेट्रा। इम्पार्ट टू गिव अ पर्टिक्युलर क्वालिटी टू समथिंग। फोर्थ रिसायकल टू यूज अगेन अँड अगेन। हियर वी कम्प्लीटेड आवर सेकंड क्वेश्चन, नाउ मूव टुवर्ड्स द थर्ड क्वेश्चन। थर्ड क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग यूजिंग सुटेबल डायग्राम्स। योग्य त्या ठिकाणी डायग्रामचा वापर करून आपल्याला इथे थोडक्यामध्ये टिपा लिहायची आहेत। फर्स्ट आहे हाऊ ग्लास इज मेड, कशा पद्धतीने ग्लास बनवला जातो। आन्सर ग्लास इज अ क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ। हाऊ ग्लास इज मेड लुकिंग मटेरियल, इट इज मेड फ्रॉम द सँड, इट इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम। देन द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न्स इन टू हॉट लिक्विया ग्लास। When it cools down, it becomes stiff and hard. In this way, glass is made. Second आहे how glass is shaped. कशा पद्धतीने काचेला आकार दिला जातो। Answer, glass is brittle. That means it breaks easily. It has to be shaped into different articles. When it is still hot and soft, hot liquid glass is poured into molds and hardened. To make articles of various shapes and sizes, it can also be rolled out to make flat sheets of glass. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. त्यानंतरचा पॉइंट आहे सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास। ग्लासच्या काही वैशिष्ट्ये इथे आपल्याला लिहायची आहेत। आन्सर ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज, दॅट इज इट इज ट्रान्सपरंट, इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, इट इज इम्परमिएबल, इट डझंट गेट सोगी ऑर स्टेनड इट सेल्फ। ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, water or other substances stored in a glass container. It has a smooth surface and it can be washed easily. It looks very beautiful. It is used to make so many things. Here we completed our third question. Now move towards the fourth question. Fourth question is that find out how paper and plastics are recycled. Answer collection, sorting, shredding and pulping, filtering and finishing for use. इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती फर्स्ट ऑफ ऑल पेपरचं जे काही
रिसायकलिंग आहे त्याचा वेब तुम्हाला पाहायला भेटेल. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती प्लास्टिकचं ज्या पद्धतीने रिसायकलिंग केलं जातं ते कशा पद्धतीने केलं जातं याचं देखील रिसायकलिंग वेब तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे प्रिपेअर अ पोस्टर ईच टू अर्ग पीपल टू, म्हणजे लोकांना समजण्यासाठी किंवा आपले जे काही विचार आहेत ते स्पष्टपणे मांडण्यासाठी आपल्याला पोस्टर बनवायचं आहे. आणि त्याच्यापैकी फर्स्ट पोस्टर आहे अ ग्लास, यूज ग्लास केअरफुली, हँडल ग्लास विथ केअर. तुम्ही एखादा कार्टून बॉक्स पाहिला असेल, त्यामध्ये जर एखादी महत्त्वाची वस्तू असेल तर त्यावर लिहिलेलं असतं ग्लास हँडल विथ केअर. तशा पद्धतीचं पोस्टर तुम्हाला इथे बनवायचं आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक बनवलेलं पोस्टर दिसेल, त्या पद्धतीनेच तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून ह्यापेक्षा देखील छान पोस्टर बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. बी आहे रिसायकल ग्लास. डोंट फॉरगेट टू रिसायकल. रिसायकलिंग जस्ट वन ग्लास बॉटल सेव्स इनफ एनर्जी टू पॉवर अ वॉशिंग मशीन फॉर 10 मिनिट्स. आय लव्ह रिसायकलिंग. तर मुलांना आपण ह्या सेशनमध्ये हाऊ ग्लास इज मेड व त्याचप्रमाणे या चॅप्टरचे पॉइंटर्स पाहिले. तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 6th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये ते मिळतील पाहायला. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.